जयप्रभा स्टुडिओ हे 2 वर्षांपूर्वी गुपचूप विक्री झाली असल्याचं कळून आले. 6,50,00,000 याचे तुकडे पडलेत. जयप्रभा स्टुडिओ लता मंगेशकर यांच्या मालकीचा होता असा गौप्यस्फोट करण्यात आला. कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याची माहिती समोर आली. जयप्रभा स्टुडिओ हे दिवंगत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीची होती. स्टुडिओच्या जागेचे तुकडे पडत अनेकांना ही जागा विकल्याचं समोर आलंय. 15 फेब्रुवारी 2020 ला 6,50,00,000 किमतीला विक्री झाल्याचं समोर आलं असून दरम्यान कोल्हापूर मधील जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तूचं राहणारच नसल्याचा निकाल रिपीट हेरिटेज वास्तू राहणार असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता. मात्र हेरिटेज वास्तूची जागा विकल्यानं अनेकांना धक्का बसला. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांची कर्मभूमी आणि अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांचं निर्मिती स्थान असलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ हा हेरिटेज दर्जा मुंबई उच्च न्यायालयानं कायम राखला. जयप्रभा स्टुडिओची जागा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीची आहे. राज्य सरकारनं 29 फेब्रुवारी 2012 रोजी अधिसूचना काढून जयप्रभा स्टुडिओचा समावेश हेरिटेज 33 दर्जाच्या वास्तूत केला. त्यानंतर लता मंगेशकर यांनी विरुद्ध रिट याचिका दाखल केली होती. मात्र लता दिदींची ही याचिका न्यायालयानं फेटाळली. जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तू राहणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. या वास्तूची काही जागा विकल्याचं समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त होत असून ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज मध्येच आहे असा न्यायालयाचा निकाल असताना जागेची विक्री कशी काय झाली याचं कारण आणि याचा गौडबंगाल काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.